गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू, लेट यू स्टार्ट। सो टोटल मी आता देणार आहे डेमो, एक्झामचा डेमो, पोर्टलचा डेमो। तर पोर्टल कसं असणार आहे, काय असणार आहे, तर पोर्टल पहा, www.pahsu पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी, शॉर्टकट हा pahsu.org ही वेबसाईट सगळ्यांनी टाकायची। ते टाकायच्या आधी सगळ्यांनी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये एक तर क्रोम आहे का ते चेक करा, नाहीतर फायरफॉक्स आहे का ते चेक करा। ते असल्यानंतर प्रत्येकाने हिस्ट्रीमध्ये जायचं, कुठे जाणार तुम्ही, हिस्ट्रीमध्ये। तर हिस्ट्रीमध्ये ब्राउझिंग डेटा जो क्लिअर करायचा आहे तुम्हाला, तर मी काय करणार आहे, ब्राउझिंग डेटा मला काय करायचं आहे, ॲडव्हान्समध्ये जाणार, किंवा ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मला फक्त काय करायचंय, कुकीज अँड अदर साईड डेटा अँड कॅची इमेज अँड फाईल हे क्लिअर करायचंय। आलं लक्षात, पटलं तर मी सगळंच क्लिअर करतो। ओके, क्लिअर डेटा हे कंपल्सरी एक्झाम स्टार्ट व्हायच्या आधी करायचंय। आलं लक्षात, सगळ्यांनी कंपल्सरी हे स्टार्ट व्हायच्या आधी करायचंय आणि त्यानंतर एक्झाम स्टार्ट करायची। ओके, जे काय तुम्ही आधी ओपन करून ठेवलं असेल वेबसाईट, वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट असतील, वेगळ्या प्रकारचे तुमचे शीट असतील, वेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंडला ते चालू असते, ऍक्च्युली बॅकग्राऊंडला चालू असतं, तुम्हाला असं वाटतं की ते बंद आहे पण बॅकग्राऊंडला ते रनिंग असतं, त्याच्यामुळे हे सगळं क्लिअर करायचं, कुकीज अँड अदर साईड डेटा सगळं क्लिअर करायचं आहे। ओके, ते क्लिअर झाल्यानंतर तुम्ही काय टाकणार, www.pahsu.org। ओके, इंटर मारायचा, इंटर मारल्यानंतर एक सुंदरशी अशी वेबसाईट ओपन होते। वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लॉग इन करण्यासाठी आधी आपला कोर्स निवडावा, ज्याला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी मराठीमधून इन्स्ट्रक्शन आहे, डोंट वरी। ओके, सो आपला जो कोर्स आहे तो काय आहे, आपला कोर्स काय आहे, बीटेक आहे, बी नाहीये, काय कोर्स आहे, बीटेक, बॅचलर ऑफ, दोन्ही डिग्री सेम आहेत, तिथं बी आणि बीटेक दिसते सगळ्यांना, हॅलो, येस सर। ओके, ह्या ठिकाणी बी आणि बीटेक वर क्लिक करायचं। सपोज तुम्हाला आधी इन्स्ट्रक्शन वाचायचे असतील तर आधी इन्स्ट्रक्शन वाचून घ्या तुम्ही, दिस युअर इन्स्ट्रक्शन, दिस युअर इन्स्ट्रक्शन। तर इन्स्ट्रक्शन मध्ये खूप सुंदर अशी एक माहिती दिलेली आहे, मी एकदा वाचून दाखवतो। आपला पेपर कोणत्या तारखेला आणि स्लॉट मध्ये आहे हे विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईटवर दिलेल्या अंतिम वेळापत्रकामध्ये तपासून घ्यावे। अंतिम विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईट, विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईट, मी काय बोलतोय, विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईट। आपले जे शुभचिंतक आहेत, आपले जे मित्र आहेत, आपले जे हितचिंतक आहेत, ते आपल्याला वारंवार एक काय करतात, वारंवार काय करतात, तुमच्या व्हॉट्सअपवर, तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर, तुमच्या मेलवरती एक प्रकारचं काय सेंड करतात, मेलवर करत नाही शक्यतो, कुठं करतात, तुम्हाला ते व्हॉट्सअपवर सेंड करतात, टाइम टेबल इज चेंज। खरं चेंज झालेलं असतं का, नसतं। ओके, त्याच्यामुळे टाइम टेबल कुठलं फॉलो करायचं, विद्यापीठाच्या वेबसाईटवरती आलेलं टाइम टेबल फॉलो करायचं, किंवा आपला टेलिग्राम ग्रुप फॉलो करायचा, आपला टेलिग्राम ग्रुप, आपला म्हणजे कुठला, डिव्हिजन एचा, नाहीतर डिव्हिजन बीचा फॉलो करतो, सीचा फॉलो करताल, नाही डिव्हिजन एचाच फॉलो कर, तुम्ही कुठले विद्यार्थी आहात, डिव्हिजन एचे, तोच टेलिग्राम ग्रुप फॉलो करायचा। ओके, दुसरी गोष्ट, आपल्या डॅशबोर्डवर, आपल्या डॅशबोर्डमध्ये जर कोणत्याही विषयाची चुकीची तारीख किंवा स्लॉट येत असेल तर त्वरित त्याची माहिती आम्हाला, म्हणजे कोणाला, प्रसाद झरेला नव्हे, कोणाला, युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला, म्हणजे युनिव्हर्सिटी कोण आहे, तर pahsuexams@gmail.com वरती मेल करायचा आहे। आणि मेल करताना काय करायचं, तुमच्या ज्या
डॅशबोर्ड आहे त्याचं स्क्रीनशॉट पाठवायचं त्यांना. ओके, त्याचं स्क्रीनशॉट पाठवायचं. फक्त डॅशबोर्डचं स्क्रीनशॉट काढण्यासाठी स्क्रीनशॉटचा वापर करायचा. बरं का, काय सांगतो लक्षात तुम्हाला? डॅशबोर्डचा स्क्रीनशॉटचा काढण्यासाठी फक्त वापर करायचा, क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्यायचा नाही, फोटो काढायचा नाही. पुढची गोष्ट सांगतो. ओके, जर कुणाला जर इनव्हॅलिड पीआरएन असे दाखवत असेल तर आपण जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षेकरता अपेक्षित आहात का याची खात्री करून घ्यावी. म्हणजेच काय, तुमचा एक्झाम फॉर्म इनोड झालेला आहे का, एक्झाम फॉर्म भरलेला आहे का. जर एक्झाम फॉर्म भरलेला असेल तरच तुम्हाला करेक्ट पीआरएन नंबर भेटला जाईल. ओके, तांत्रिक अडचणीकरता आपण हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकतात. हेल्पलाईन नंबर प्रसाद जरे सरांची नाहीये, हेल्पलाईन नंबर कोणाची आहे, युनिव्हर्सिटीची आहे. मी वारंवार का सांगतो ते पण सांगतोय, कारण की माझं नाव मी का सांगतोय, कारण की कोणीही तुम्हाला ऑल ओव्हर कॉलेजमध्ये जर फोन केला तुम्ही कोणाला पण, मी पहिलं नाव माझं घेतात की बाबा ह्यांना फोन करा, माझ्या खिशामध्ये काय सर्व्हर नाहीये, माझ्याकडे काय सर्व्हर नाही युनिव्हर्सिटीचं, त्यामुळे मी काहीही करू शकत नाहीये. माझं काम कुठपर्यंत आहे, माझं काम कुठपर्यंत आहे, तुम्हाला पासवर्ड देईपर्यंत, कुठपर्यंत आहे, पासवर्ड तुम्हाला प्रोव्हाइड करेपर्यंत. एकदा तुम्हाला पासवर्ड दिला तुम्ही आणि ती एक्झाम द्यायची करणारी द्यायची ती तुम्ही ठरवायचं. ओके, नाहीतर काही जण काय करतात, म्हणजे मी हे का सांगते, माझे दोन वर्षाचे अनुभव म्हणून तुम्हाला सांगतोय. एकदा एक्झाम बंद पडली फोन करा आम्हाला, मी ते एक्झाम स्टार्ट करू शकत नाही. बरोबर आहे का, एक्झाम तुम्हाला कोण स्टार्ट करून देणार, हे जे आहेत ना लक्षात, हे आणि हे खालची हेल्पलाईन नंबर. खालची हेल्पलाईन नंबरवर शक्यतो कॉल करू नका. हेल्पलाईन नंबर कुठे करायचे, वरच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचे. वरती तर चारच हेल्पलाईन नंबर आहे, तुम्हाला मी आणखी हेल्पलाईन नंबर दाखवतो. ओके, कॉल करताना आपला पीआरएन नंबर तयार ठेवा, विचारत नाही कोणी. कॉल करण्यापूर्वी आपल्याला समस्येबाबत पोर्टलवर काही सूचना आली आहे का हे एकदा तपासून घ्या, हे महत्वाचं, हे तपासून घ्या. मी सांगेल कुठेही इन्स्ट्रक्शन आहे ती. हेल्पलाईन करण्याची वेळ 10 ते 5:30 या दरम्यानच फोन करायचा. ओके, कॉल सतत व्यस्त येत असल्यास दुसऱ्या क्रमांकावर कॉल करण्याचा प्रयत्न करा. तरीही संपर्क होऊ शकला नाही तर त्वरित आपली समस्या लिहून आम्हाला या ईमेलवरती मेल करा. डिटेलमध्ये तुम्ही हे युट्यूबचा व्हिडिओ पाहू शकतात, जे की तुम्हाला शेअर केलेला आहे, जे की तुम्हाला शेअर केलेला आहे. त्याच्यातून तुम्हाला किती पर्सेंट कळालं, कळालं का? माझ्या माहितीनुसार 10% कळालं असेल, नाहीतर बाकी काही कळालं नाहीये. ओके, अशा प्रकारे पोर्टल आहे. सपोज एखाद्याचं जर हे लॉग इन येत नसेल, मी काय बोलतोय, एखाद्याला जर हे येत नसेल बरं का, आणि एखाद्याला जर हे ओपन होत नसेल, त्यासाठी शॉर्टकट दुसरा सांगतो, दुसरा शॉर्टकट सांगतो पहा, www.pahsu.org/login. काय, / लॉग इन, हे डायरेक्ट इंटर मारा, डायरेक्ट लॉग इन पेज ओपन होतं. ओके, हे लॉग इन पेज वरती काय दिलेलं आहे, दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय, पीआरएन नंबर म्हणजेच काय, युजर नेम. तुम्हाला तुमचा पीआरएन नंबर भेटलाय का, भेटलाय का? ज्यांना ज्यांना पीआरएन नंबर भेटला नसेल त्यांनी तुमच्या सीसीनी तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती एक्झाम फॉर्म पाठवलेला आहे, त्या एक्झाम फॉर्म वरती वरती पीआरएन नंबर दिलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यासाठी सरांना फोन करू नका, नाहीतर माझा पीआरएन नंबर काय आहे हे विचारत बसतात. आणि एक्झाम कोणाची कुठल्या दिवशी आहे हे चेक करा, नाहीतर काय करताल, आपला पेपर हा फिजिक्स आहे, आपला पेपर कुठला नाहीये, केमिस्ट्री नाहीये, हे लक्षात घ्या. आपला पेपर कुठला आहे, फिजिक्स, फिजिक्सचाच पेपर द्या, नाहीतर दुसऱ्या डिव्हिजनच्या मुलांना फॉलो करत जाताल, त्या डिव्हिजनचा पेपर देऊन बसताल आणि म्हणताल सर आम्हाला फिजिक्सचा पेपर काय आला नाहीये. मी इन्स्ट्रक्शन का सांगतोय, तुम्हाला अनुभव येईल हळूहळू. आपले जे जवळचे मित्र परिवार आहे, जे आपले काय म्हणतात वेलविशर आहेत, ते कशा प्रकारे तुम्हाला फोन करतात आणि कशा प्रकारे तुम्हाला ट्रीट करतात हे माझ्या बोलण्यातून तुम्हाला समजेल. ओके, तर पीआरएन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट म्हणजे मेसेज येईल, युनिव्हर्सिटीकडून तुम्हाला काय येईल, एक टेस्ट मेसेज येईल. ओके, टेस्ट मेसेज तुम्हाला येईल. सपोज डू नॉट डिस्टर्ब जर ऍक्टिव्ह असेल तुमचं, सपोज हा, आणि तुम्हाला
तुम्हाला जर पासवर्ड भेटला नाही तर डोंट वरी, पासवर्ड मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल। आणि माझ्याकडे जरी पासवर्ड नाही आला तर आपल्याकडे आणखीन एक पर्याय आहे, पर्याय असा आहे की द फॉरगॉट युअर पासवर्ड करायचा, पीआरएम नंबर टाकायचा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर मध्ये, म्हणजे कुठला इलिजिबिलिटी फॉर्म भरताना तो तुम्ही मोबाईल नंबर जोडलेला आहे त्या मोबाईल वरती ओटीपी येतो, आणि ते ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकता। आल लक्षात? हॅलो, अरे समजलं का? ओके। पुढची गोष्ट, आता माझ्याकडे एक युजर नेम पासवर्ड आहे, एक युजर नेम पासवर्ड आहे, मी तुम्हाला टाकतो इथे। पासवर्ड हा तुमचा स्मॉल, तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून जो पासवर्ड इश्यू झालेला असतो तो फक्त कशामध्ये आहे, स्मॉल लेटर मध्ये, कॅपिटल लेटर मध्ये नाहीये। तर मी लॉग इन करतो आहे, एका विद्यार्थ्याचा आपला हा युजर नेम पासवर्ड आहे, मित्रांनो लक्षात घ्या। तर पहिल्यांदा काय काय आहे ते चेक करूया। तुमचं टाइम टेबल आहे, टाइम टेबलवर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला लिंक आहे, डायरेक्टली युनिव्हर्सिटीची वेबसाईट ओपन होती। पहा, झाली का ओपन युनिव्हर्सिटीची वेबसाईट? येस, ओके। त्या ठिकाणी तुमचं टाइम टेबल दिसतं। चला, तुमचा कोर्स कुठला आहे? फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग। कुठला आहे? फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग। वेअर इज फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग, विसरला काय? ओ सॉरी, तुमचं फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंगचा प्रॉब्लेम काय झालाय? येस येस, बीटेक आहे, बीटेक आहे का? त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बीटेकवर क्लिक करायचं, तुमचं टाइम टेबल इथं ओपन होईल, खाली डाउनलोड होईल किंवा ओपन होईल। ओके, ऑक्टोबर नोव्हेंबर 2021, एक्झामिनेशन टू बी हेल्ड इन जानेवारी 2022, विल बी द कंडक्टेड द टाइम एक्झाम, द थेरी एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन ऑनलाईन मोड विच विल बी हेल्ड ॲट होम ऑर समवेअर प्लेसेस। ओके, सो जे तुमचं आहे इथे काय म्हटलंय, थेरी एक्झामिनेशन, तुमची जी थेरी एक्झामिनेशन आहे ती सध्या ऑनलाईन मोडमध्ये होतीये। ओके, तुम्हाला स्लॉट कितीचा दिलेला आहे? 2 तासाचा। तुम्हाला 2 तासामध्ये कुठलाही 1 तास द्यायचे आहेत, 2 तासामधले। पहिला पेपर आहे तुमचा, बा नाही, हे कुठलं दुसरं टाइम टेबल आहे, सॉरी बरं का, हे ओल्डचं टाइम टेबल आहे, सॉरी, हे बॅकलॉगचं टाइम टेबल आहे बरं का मित्रांनो। रेग्युलर टाइम टेबल तुमची ड्राफ्ट कॉपी आलेली आहे, आणखीन फायनल आलेलं नाही आहे। दिस इज अ फायनल टाइम टेबल फॉर बॅकलॉग एक्झाम। तुमचं ड्राफ्ट कॉपी आलेली आहे, आणखीन रिवाइज फायनल आलेलं नाहीये। 10/1/29, ओके, आलेलं नाही आणखीन, खाली येईल ते। हा, बीटेक FY to SY, बीटेक, येस, दिस इज ड्राफ्ट कॉपी, त्या ठिकाणी फायनल म्हणून येईल। आलं का? येस, FY बीटेक June 2020। 5/4 तुमचा फिजिक्स पेपर आहे, 6/4 तुमचा मॅथ्स आहे, 7/4 सिव्हिल आहे, 8/4 मेकॅनिक्स आहे, 9/4 युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज आहे। ओके, दुसरा जो टॅब आहे तो माय एक्झाम आहे। दुसरा टॅब काय? माय एक्झाम, त्याला नंतर जातो। तिसरा टॅब आहे इन्स्ट्रक्शन, जे मी इन्स्ट्रक्शन डॅशबोर्ड वरती बाहेर वाचले तेच इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहेत, बरोबर आहे का? ते काय मी वाचत नाहीये। प्रत्येक परीक्षा ही 50 प्रश्नाची असणार आहे। तर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की 60 प्रश्न असतात, 40 प्रश्न असतात, 30 क्वेश्चन असतात? नाही, प्रत्येक क्वेश्चन किती मार्काचे, प्रत्येक क्वेश्चन किती क्वेश्चनचे असतात? 50 क्वेश्चनचे असतात, आणि किती मार्काला? 50 मार्काला। ओके, हे सगळं व्यवस्थित वाचून घ्या। आपला पेपर सोडविताना कोणत्याही कारणाने मध्य परीक्षा खंडित झाल्यास ती पुन्हा लॉग इन करून सुरू करता येईल। अशा स्थितीत डॅशबोर्ड वरती रिझ्यूम एक्झाम असे बटन दिसेल, परीक्षा देऊन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी सबमिटेड असे लिहून येईल, न सोडवल्यास तेथे अब्सेंट असे लिहून येईल। ओके, सपोज एखाद्याने एक्झाम सबमिट केली, तुम्हाला सबमिटेड मेसेज येत असेल, सबमिटेड मेसेज आला असेल, आणि परत जर तुम्ही डॅशबोर्डला गेला आणि त्या ठिकाणी परत तुम्हाला या ठिकाणी कम्प्लिटेड न येता काय येतील, रिझ्यूम एक्झाम येत असेल, तर त्या ठिकाणी रिझ्यूम एक्झाम होणार नाही। जेव्हा तुमचा टाइम पूर्ण संपेल त्या ठिकाणी कम्प्लिटेड म्हणून येईल। आलं लक्षात? त्या ठिकाणी काय येईल? कम्प्लिटेड। ओके, तुम्ही एक्झाम पूर्ण दिलेली आहे पण काय कारणास्तव त्या ठिकाणी काय दिसेल? रिझ्यूम एक्झाम दिसेल। ओके, पुढे अनाउन्समेंट म्हणजे काय? अनाउन्समेंट म्हणजे काय जर चुकलं असेल, काय झालं असेल, तर
काय डेट बदलल्या सुद्धा अनाउन्समेंट आली. एक अनाउन्समेंट अशी आहे, आपले जे लता मंगेशकर आहे त्यांचं निधन झालं होतं त्या दिवशी पेपर कॅन्सल झाला होता, बरोबर आहे. ते दुसऱ्या दिवशी पेपर कॅन्सल झाला होता त्याचं हे वार्ता आलती आणि त्याच्यावरून त्यांनी काय असेल ते तिथं अनाउन्समेंट केली. ओके, तशी अनाउन्समेंट तुम्ही वेळोवेळी लक्षात ठेवत चला. ओके, इन्स्ट्रक्शन पुढची इन्स्ट्रक्शन अशी आहे, कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास लगेच, मी सांगितलं वाटतं ना. ओके, आता मी जातो माय एक्झामला. माय एक्झामला इथे असं येईल पा, एक्झाम नेम इंजिनिअरिंग फिजिक्स, एक्झामचा कोड येईल. एक्झामचा कोड काय आहे? BTN 101 101. आलं लक्षात? BTN 101 101. डेट कुठली? इथे तारीख किती येईल? 5 मार्च. 5 मार्च, एप्रिल, सॉरी 5 एप्रिल, सॉरी 5 एप्रिल. ओके, टाइम टेबल, टाइम येईल 3 ते 5. टाइम पहा, लक्षात घ्या किती वाजता आहे, 3 ते 5. जर टाइम जर बदललं तर या ठिकाणी चेंज होईल. आणि लक्षात घ्या 3 ते 5 यावेळेस कुठलाही एक तास द्यायचं, म्हणजे 4:30 लॉग इन करायचं नाही. 4:30 लॉग इन केलं तुम्हाला किती मिनिटं भेटणार? 30 मिनिटं. 4:15 लॉग इन केलं तुम्हाला 45 मिनिटं भेटणार. 3:30 लॉग इन केल्यावर तुम्हाला किती मिनिटं भेटणार? एक तास. असं समजायचं नाही, 1.5 तास एक्झाम चालू होईल. ओके, त्यामुळे एक्झाम चालू करताना नेहमी 3:10 चालू करा. 3 ते 10 ते 3 ते 15 चालू होईल. सपोज एखाद्याची एक्झाम जर 1 तासाच्या पुढे चालली, एखाद्याची एक्झाम जर 1 तासाच्या पुढे चालली तर लगेच काय वाटून घेऊ नका, एक्झाम देत राहा. ओके, एक्झाम ही ऑटो सबमिट होते 1 तासानंतर. ओके, पुढे या ठिकाणी 60 मिनिट आहे टोटल क्वेश्चन आहे. आणि या ठिकाणी स्टेटसमध्ये काय येतं, स्टेटसमध्ये काय येतं, रेड बटन मध्ये स्टार्ट एक्झाम येते. रेड बटन मध्ये काय, ज्या दिवशी एक्झाम असेल त्या दिवशी काय येतं, रेड बटन मध्ये स्टार्ट एक्झाम. त्या ठिकाणी पण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पहा, कुठे रेड बटन, रेड बटन, रेड बटन. हाँ, इथे ह्या परीक्षेचे कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करून ते प्रसारित करणे गुन्हा आहे. प्रश्ने कॉपी करणे, स्क्रीनशॉट घेणे, इमेज, ऑडिओ किंवा व्हिडिओ बनवणे किंवा व्हॉट्सअप किंवा तत्सम माध्यमाने प्रसारित करणे सुद्धा गुन्हा आहे. लक्षात आलं? त्यामुळे कोणीही स्क्रीनशॉट घ्यायचं नाही. स्क्रीनशॉट घेताना तुमचा रोल नंबर आणि तुमचं नाव त्या ठिकाणी दिसतं आणि तुम्ही एकमेकाला शेअर करतात ते पण कळतं, त्यामुळे स्क्रीनशॉट घ्यायचं नाही. आतापर्यंत 16 विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना डिबार केलेलं गेलेलं आहे. ओके, पुढे जायचं, मला तुम्हाला काय सांगायचं होतं. हा, यस, आपल्या परीक्षेचा टाइम स्लॉट सुरू झाल्यानंतर लॉग इन करा किंवा आधीच लॉग इन असल्यास पेज रिफ्रेश करा. नंतर ज्या विषयाची जेव्हा परीक्षा असेल तेव्हा त्या समोर स्टार्ट एक्झाम हे लाल रंगाचे बटन दिसेल. त्या बटनेवर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांना सिक्युरिटी प्रश्न विचारण्यात येईल. त्याचे बरोबर उत्तर दिल्यानंतर पुढे लगेच लॉग इन, लगेच ऑनलाईन परीक्षेला सुरुवात होईल. डोंट वरी, काहींना सिक्युरिटी प्रश्न विचारला जात नाही, डायरेक्टली एक्झाम चालू होती. त्याच्यामुळे विचार करू नका. सिक्युरिटी क्वेश्चन म्हणजे काय, 3+2, 5+7, 7+8 असं काहीतरी विचारलं जातं. येस येस, असं काहीतरी विचारलं जातं. त्यामुळं त्याचा विचार एक करोड जाणार का आपल्याला. ओके, पुढे, आपण आपला पेपर सोडवताना कोणत्याही कारणाने मध्य परीक्षा खंडित झाल्यास ती पुन्हा लॉग इन करून सुरू करू करता येईल. अशा स्थितीत डॅशबोर्ड वरती रिझ्यूम एक्झाम असे बटन दिसेल. परीक्षा देऊन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी सबमिटेड असे लिहून येईल. हे मी वाचून दाखवलेलं आहे, बाकीच्या गोष्टी तुम्ही वाचा वेळेवर, हळूहळू वाचा. ओके, जर 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 कुठे आहे का इथे काय, जर तर नाहीये. ओके, मराठी, हिंदी, इनर कन्वर्सेशन, ओके, दुसरे आपल्याला नाही इथे. ओके, आज सगळे प्रेझेंट असणार पा. पुढे जायचं का, पुढे झालं का. अशा प्रकारे तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 आणि UHV
सहा पेपर दिसेल नाही, चार पाचच पेपर आहे तुम्हाला, फिजिक्स मॅथमॅटिक्स. हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सहा तारखेला मला कोणीही फोन करू नये. सहा तारखेला मला मॅथमॅटिक्स येत नसतं, मला त्या दिवशी फिजिक्स चांगल्या प्रकारे कळत असतं, त्या दिवशी मला मॅथमॅटिक्स स्पेलिंग पण माहीत नसतं, त्यामुळे मॅथमॅटिक्स बद्दल मला काही माहीत नसतं. हा पेपर झाल्यानंतर, पेपर झाल्यानंतर 3 ते 5 यावेळेस मला, यानंतर तुम्ही मला फोन केला तरी चालेल. 5 नंतर मला मॅथमॅटिक्स ऑटोमॅटिक असं अचानक असं काय होत, नॉलेज यायला चालू होत. ओके, आणि कोणी कोणी असं म्हणतील, सर मला पेपर खूप अवघड आहे, सर तेवढं सॉल्व्ह करून देता का? असं कधी कदापि मी करत नाही. ओके, तर पेपर टाइम टेबल तुमच्या समोर आहे. फिजिक्सचा पेपर 5 तारखेला आहे, मॅथमॅटिक्सचा पेपर 6 तारखेला आहे, सिव्हिलचा पेपर 7 तारखेला आहे, मेकॅनिकचा पेपर 8 तारखेला आहे, आणि UHV 9 तारखेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची झाली आता या ठिकाणी, दुसरी महत्वाची गोष्ट, इथं होम आहे, सपोर्ट आहे. सपोर्टला गेल्यानंतर इथं 1 2 3 4 5 6 हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, जे की कोणाचे आहेत, युनिव्हर्सिटीचे आहेत, जरे सरांचे नाही आहेत, हे लक्षात घ्या. नाही का सांगतो मी तुम्हाला सारखं सारखं, कारण की हे हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी कायम काय लागतात, व्यस्त लागतात, आणि त्यावेळेस तुम्ही मला फोन करतात, मी मदत करू शकत नाहीये. ओके, हेल्पलाईन नंबर मला वाटतं हा विजयचा असेल, विजय आता आहे का नाही मला माहित नाही, मागचा विजय होता, आता कोण असेल तो असेल. ओके, तर दुसरी गोष्ट, तुम्हाला सपोज एखादा प्रॉब्लेम असेल, तिथे लगेच तुम्ही, तिथे लगेच तुम्ही काय करू शकता, हे असं काहीतरी भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत, ते लगेच मेसेज टाकू शकतात, येस इट्स रॉंग वन, काय असेल ते असेल. ओके, आणि फाईल चूज करायची, बाबा काय रॉंग आलंय ते. ओके, फोटो आयडेंटिटी तुमचा जो कॉलेजचा आय कार्ड असेल तो फोटो आयडेंटिटी त्यांना ऍड करायचा. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी माय प्रोफाईलमध्ये जायचं प्रत्येकाने. सुरुवातीला आधी पहिलं ऑप्शन माय प्रोफाईलमध्ये जायचं, त्या ठिकाणी तुमचं इथं काय मिस्टर मिसेस मिस डॉक्टर काय असेल ते टाकायचं, तुमचं पूर्ण नाव टाकायचं. सपोज माझं पूर्ण नाव आहे, माझी बर्थडे टाकतो मी. ओके, माझा मेल आय डी टाकतो. अरे म्हणजे मी विद्यार्थी आहे असं सांगतो रे, नाही तर तुम्ही म्हणताना असं का टाकता. तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला चेंज करू असलं चेंज करू शकतात तुम्ही, मला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, चेंज करू शकतो. ओके, मला पासवर्ड चेंज करायचा, मला चेंज करू शकतो. पासवर्ड असा टाका, काही टाकला चालतो. आणि ज्यावेळेस तुम्ही इथं जाताल, तो बाजूला हो, हां, जर सबमिट दाबायचं, ऑटोमॅटिक प्रोफाईल चेंज होती. आलं लक्षात? तर प्रत्येकाने ही प्रोफाईल आधी चेंज करा, कंपल्सरी. आलं लक्षात? हॅलो, या तिकीटकडे जात बसू नका, तिकीटकडे जात बसू नका, तिकीटकडे जात बसताल. ओके, कोणाला एक्झाममध्ये अडचण आहे का? महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आणखी, आतापर्यंत जेवढं काय झालं त्याच्यामध्ये काय अडचण आहे का? प्रोफाईल कधी कम्प्लीट करा? तुम्हाला ज्यावेळेस युजर नेम पासवर्ड रिसीव्ह होईल त्यानंतर तुम्ही 5 तारखेच्या कम्प्लीट केली चालेल. प्रोफाईल का कम्प्लीट करायचं सांगतो तुम्हाला मी. तुमचं कधी कधी काय होतं की मोबाईल नंबर देताना दुसरा मोबाईल दिला जातो आणि त्याला रेंज नसते, बरोबर आहे ना, त्याला रेंज नसते, म्हणून मोबाईल नंबर वगैरे चेंज करायचं, काहींचं नाव चुकलेलं असतं ते या ठिकाणी चेंज होऊन जातं. ओके, पुढे आता हा याच्या व्यतिरिक्त कोणाला काय अडचण? अडचण आणखी महत्वाची गोष्ट सांगायची, खूप महत्वाची आहे, हे फक्त आपलं डॅशबोर्ड सांगितलं तुम्हाला. येस, कोणाला काय अडचण? ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंगचा फिजिक्सचा पेपर स्टार्ट करता, त्या ठिकाणी स्टार्ट एक्झाम येईल आणि शेवटी तर डेमो टेस्ट येईल. डेमो टेस्टचा आणि ह्या एक्झामचा काही संबंध नाहीये, जर तो संबंध आला तो फक्त योगायोग समजावा. मी असं का बोलतो, जेव्हा तुम्ही डेमो टेस्ट देताल आणि ऍक्च्युअल एक्झाम देता तेव्हा तुम्हाला कळेल. दोन पण गोष्टी वेगळ्या आहेत, तुम्हाला सांगतो आता. एक्झाम जेव्हा तुम्ही स्टार्ट करताल, एक्झाम ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करताल या ठिकाणी, एक्झाम स्टार्ट केल्यानंतर, एक्झाम स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन आल्यानंतर पहिला क्वेश्चन येईल. काय येईल?
पहिला क्वेश्चन येईल, पहिला क्वेश्चन, पहिला क्वेश्चन येईल तुम्हाला सपोज वॉट इट मे बी वाय इज इक्वल टू डीवाय बाय डी एक्स इक्वल टू 3x2, सो डिग्री ऑफ द इक्वेशन ऑप्शन ए बी सी डी. ओके, तुम्ही जर ऑप्शन क्लिक केला, ऑप्शन क्लिक केला आणि नेक्स्ट दाबलं किंवा सबमिट दाबलं किंवा व्हेरीफाय दाबलं काय असतं तुम्हाला सांगतो मी त्याच्यामध्ये काय काय असतं. त्या एक्झाम मध्ये एक्झाम पोर्टल मध्ये काय असं सांगतो तुम्हाला मी ठेवून दिले का रे. हे बरे नव्हे. जस्ट बेटा मित्रांनो हा कसं असं सांगतो तुम्हाला पोर्टलला, पोर्टलला कसं सांगतो तुम्ही एक्झाम ही तुमच्या मोबाईल मध्ये दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप वरती देऊ शकतात. क्वेश्चन असं असत अशा प्रकारे तुमचा हा मोबाईल आहे सपोज, हा या मोबाईल मध्ये या ठिकाणी डेट असती, या ठिकाणी काय असती डेट, त्यानंतर इथे तुमचं जे काय असेल ते एक्झाम वगैरे वगैरे जे काय असेल ते, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 50, त्या 50 पैकी कितवा नंबरचा क्वेश्चन आहे सपोज 30 नंबरचा, हा क्वेश्चन असतो, क्वेश्चन असतो सपोज क्वेश्चन इज द व्हॅल्यू ऑफ लिमिट, व्हॅल्यू ऑफ लिमिट एक्स टेंड्स टू 0, एक्स मायनस साईन एक्स डिवायडेड बाय एक्स क्यूब इज डॉट डॉट, हा क्वेश्चन आहे. तर त्याच्या खाली ऑप्शन ए असतो 0, ऑप्शन बी असतो 1/3, ऑप्शन सी असतो -1/6, ऑप्शन डी असतो 1/6, आणि या ठिकाणी असतं अँसर, या ठिकाणी काय असतं अँसर ए गोल, बीच्या आधी गोल, सीच्या आधी गोल आणि डीच्या आधी गोल, आणि इथे काय असतं नेक्स्ट असतं, इथे काय असतं नेक्स्ट. सपोज याचं आन्सर मी असं लिहिलं 0 0 3 3 0 3 0 3 6 6 6 साईन कॉस, कॉस प्लस साईन म्हणजे डी ऑप्शन डी. मी इथं क्लिक केलं, इथं क्लिक केलं ऑप्शन डी, ऑप्शन डी ला इथं काय करणार मी टिक करणार, टिक केलं असं अशा प्रकारे मस्त पैकी काळ येईल निळ येईल काहीतरी येईल. ओके हा, आणि इथे नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचं, काय करायचं नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचं, काय करणार नेक्स्ट बटन वरती, नेक्स्ट बटन वरती केलं तर दिस इज वन वे ट्रॅफिक, दिस इज अ वन वे रूट. एकदा नेक्स्ट आल्यानंतर पुढे जाणार, पुढचा क्वेश्चन येणार किती नंबरचा 31 नंबरचा, परत बॅक बटन या ठिकाणी उपलब्ध नाहीये. एकदा क्वेश्चन सबमिट केला विषय संपला. तुम्हाला असं वाटेल की मी नंतर सॉल्व करू, मी नंतर सॉल्व करणार, असं होत नाहीये. जे काय ते फुल अँड फायनल आन्सर आलं लक्षात, हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. नंतर नेक्स्ट क्वेश्चन सपोज तुम्ही ह्याचं आन्सर नाही दिलं
तुम्ही याचे आंसर नाही दिलं आणि जरी नेक्स्ट केलं परत याचे आंसर देता येतं का तुम्हाला? नाही, परत याचे आंसर देता येणार नाही. आलं लक्षात प्रत्येकाला? हॅलो सर. हॅलो, लक्षात आलं का? यस सर. ओके ओके. अशा प्रकारे तुमचं हे पोर्टल असेल, अशा प्रकारे तुमची एक्झाम. आणि ज्यावेळेस तुम्ही शेवटी 50 नंबरच्या क्वेश्चनला येताल, 50 नंबरच्या क्वेश्चनला ज्यावेळेस तुम्ही येताल आणि ज्यावेळेस टिक करताल, एक्झाम ही ऑटो सबमिट होऊन जाईल. आणि जरी नाही झाली तर या ठिकाणी खाली शेवटी काय आहे, सबमिट बटन आहे, सबमिटला क्लिक करा, सबमिट करून टाकायचं. आणि लक्षात, एक्झामला फक्त एक तास दिला जाईल. जर सपोज एखाद्याला एक तासापेक्षा जास्त वेळ दिला असेल, दिला भेटला तर त्याच्यावरती विचार करू नका, चांगलं म्हणायचं आणि सॉल्व करत बसायचं. का दिला, कशासाठी दिला, त्यालाच का दिला, मला का नाही दिला, हे विचार करत बसू नका. तुमच्या ताटामध्ये काय वाढलंय तो प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करा आणि पुढे जावा. टेक्निकल एरर, नेटवर्क प्रॉब्लेम, त्यामुळं कदाचित कधी कधी एक्झाम सबमिट होताना काय होतं, वेळ लागतो. ओके, त्यामुळे त्यांना जास्त वेळ भेटतो. ओके, कोणाला काय अडचण ह्या व्यतिरिक्त? ऑप्शन नेक्स्ट कराय, हा व्हेरी गुड. नेक्स्ट करायच्या आधी तुम्ही इथं काही करू शकता, इथं काही खेळू शकता. मला असं वाटलं आता ए दाबायचं, चालतंय. नाही, मला वाटलं बी, चालतं. नाही, सी, चालतं. नाही, सी नाही, डी. नेक्स्ट करायच्या आधी काय करायचं ते करा ह्याच्यावरती. ए बी सी डी चारही अटेम्प्ट प्रेस होत नाही, एकच प्रेस होत. ए करा असत ए, बी असत तर बी, सी असत तर सी, डी असत तर टी, त्यानंतर नेक्स्ट. लक्षात घ्या, नेक्स्ट बटन केल्यानंतर मागे वळून पाहता येत नाही, पुढे जायचं आपल्याला. ओके, आल लक्षात. आणि सपोज तुम्हाला जर बॅक बटन जर दिलं, वेल अँड गुड, पण 101% बॅक बटन देणार दिलं तर नाही देणार नाही. ओके, हा, तुम्हाला कुठलीच तांत्रिक अडचण आल्यास एक्झामच्या दिवशी, एक्झामच्या वेळेस, एक्झाम झाल्यानंतर, एक्झामच्या दुसऱ्या दिवशी, तर कोणाला फोन करायचा? युनिव्हर्सिटी हेल्पलाईन नंबर, जो की आहे, हा माहिती तुम्हाला दिलेला आहे तिथे, म्हणजे तुमच्या डॅशबोर्ड मध्ये आहे, तुम्हाला मी सांगेल किंवा तुमच्या टेलिग्राम ग्रुपला टाकतो. मला फोन करायचा नाही. हा, सपोज सगळं झाल्यानंतर सपोज काय, कोणीच फोन रिसीव्ह करत नाही, मग शेवटी मला फोन केला तर चालतो. शेवटी बोलतो, सगळ्यात शेवटी म्हणजे मी फर्स्ट नाहीये, लक्षात घ्या. ओके, सो कोणाला काय अडचण, आणखीन काय विचारायचंय? हॅलो, कोणाला काय विचारायचंय?